अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। डॉक्टर अपर्णा मकर, नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील श्री प्रकाशचंद जैन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्चला यावर्षी मान्यता मिळाली असून जामनेर तालुक्यातील हे पहिले BHMS कॉलेज आहे। या कॉलेजमध्ये पहिल्या वर्षी जवळपास 100 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर विद्यार्थ्यांच्या कॉलेजचा पहिला दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी कॉलेजच्या वतीने छोट्या खाणी कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजकुमारजी कावडिया, सचिव मनोजकुमार कावडिया, कॉलेजच्या प्राचार्य डसरे, कॉलेजमधील सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते। त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य अजून निर्माण केलं
त्यांच्या मनावरचा जो दबाव आहे, 12वी नंतर मुलं घर सोडतात मॅडम, आणि एज पाहिलं तर 24-18 इयर्स ओल्ड 18 वर्षाची माझी ही मुलं आहेत आणि पहिल्यांदाच त्यांनी घर सोडलं आहे. मी त्यांना हक्काने सांगितलं की मी तुमचा आई वडील आहे, नो डाऊट अबाउट इट आहेच, पण तरी पण कुठली संकोच न बाळगता बेटा, तुम्ही कधी पण कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला जे हवं आहे आउट ऑफ एज्युकेशनच्या, पण मला तुमच्याशी बोलता आलं, इथं खूप सांगता आलं, तुमचे टवटवी चेहरे, तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. खऱ्या अर्थानं जैन नॉलेज सिटीमध्ये मी माझ्यातर्फे, संस्थेतर्फे, आदरणीय चेअरमन सरतर्फे तुमचं खूप मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही खूप आनंदी राहाल, खूप एन्जॉय कराल, टॉपचं टॉप चांगलं एज्युकेशन तुम्हाला मिळेल. माझी पालकांना पण विनंती की तुम्ही बिलकुल बिनधास्त राहा, कुठलीच चिंता करू नका, पॉईंटची पण चिंता करू नका, खूप चांगलं देण्याचं मानस आणि इच्छा आमची आहे. ही माझीच मुलं आहे, त्यांना खूप चांगलं मिळेल. पुन्हा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या मुलांना खूप खूप शुभेच्छा देतो, खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मनोज दादा. रिझल्ट देणार असं तुम्ही आज दादांना प्रॉमिस द्या, तर ते खऱ्या अर्थाने त्यांचं बोलणं प्रॉमिस पाहिजे. यू आर रेडी ना? Yes, thank you dear students. आणि खरंच 86 ऍडमिशन संपल्यात आल्या. बऱ्याच लोकांना वाटत होतं की हे नवीन कॉलेज आहे, जळगाव जिल्ह्यातलं हे चौथं कॉलेज आहे, ऍडमिशन्स होतात नाही होतात. नवीन कॉलेज असल्यामुळे अनेक अडचणी असतात, तुम्हाला सर्व ठाऊक आहे. पण मला विशेष आनंद होतो की आपण हे टार्गेट थोडस बाकी आहे, मॅनेजमेंट कोटाच्या 14 सीट्स बाकी आहेत. आणि माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुमच्या ज्या फ्रेंड्स जे ऍडमिशन्स राहिलेले असतील, ज्या इन्स्टिट्यूट कोटाच्या लिस्टमध्ये जर त्यांचे नावं असतील, ते एलिजिबल असतील, तर तुम्ही आपलं करू शकता. आपली स्ट्रेंथ आपण पूर्ण करायचं टार्गेट करूया. 100ची स्ट्रेंथ पूर्ण केली तर आताच मला काल एक मुलगा म्हटला 86 स्टुडंट हे बडी बॅच आहे मॅडम, म्हणजे 86 नाही हमारे 100 की करायचे. सो आय वॉन्ट अ हेल्पिंग हँड फ्रॉम यू ऑल्सो डिअर स्टुडंट्स, बिकॉज यू आर गोइंग टू रिप्रेझेंट अवर कॉलेज. आय वन्स अगेन थँक मनोज दादा अँड वी ऑल आर वेटिंग. आय एम इन बिटवीन युअर डिलिशियस लंच which is waiting for us. But before that, the last but not the least, the important point, that is the vote of thanks. I will request our dear Pake ma'am to propose the vote of thanks on behalf of our college. Prakashan Jain Bahuddish Samsthe Antargat, Prakashan Jain Homeopathic College, aaj cha ha pahila divas. 100 vidyarthyan साठी जामनेर तालुक्यात आपण पहिलंच BHMS कॉलेज आपल्या संस्थेचं आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं वेलकम आणि स्वागत केलं. आज विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य दिसत होतं डॉक्टर बनण्याचं, ते खरंच बघून खूप आनंद आणि समाधान होतं आहे. प्रकाशन जैन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन पर्वणी आहे की डॉक्टर बनण्याचे स्वप्न आईवडिलांनी बघितले आणि ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना साकार करण्यासाठी आपण आपल्या कॅम्पसमध्ये होमिओपॅथिक कॉलेज सुरू केलं. 5.5 वर्षाच्या कोर्समध्ये डॉक्टर म्हणून जेव्हा ते बाहेर पडतील, तेव्हा आईवडिलांचं समाधान आणि विद्यार्थ्यांचं समाधान खरंच बघून खूप आनंद होईल. आज होमिओपॅथिक जी पॅथी आहे ती खूप गरजेची आहे आणि होमिओपॅथिकचे रिझल्ट
खूप चांगले आहेत आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं खूप चांगलं एज्युकेशन्स ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मुंबई पुणे नागपूर ह्यासारखं एज्युकेशन्स देण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेतर्फे मी सगळ्या विद्यार्थ्यांचे की जी मुलं कोल्हापूर सांगली सातारा नाशिक मुंबई इथनं जी आली आहेत त्यांचं संस्थेतर्फे आणि आदरणीय चेअरमन राजकुमारजी कावडिया मी त्यांचं स्वागत करतो. आणि नवीन पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. खूप छान, म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा आले तेव्हा थोडंसं कॉन्शियस फील होत होतं, पण आता सर्वांची ओळख झाली, मग आता छान वाटतं आहे. मी सामरोद, जामनेर तालुका, जामनेर. खूप छान गेलं, सरांनी आम्हाला मार्गदर्शन वगैरे केलं. आमचे कॉलेजचे जे चेअरमन आहे मनोज कावडिया आणि ते सोबत दादा, त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. पुढच्या भविष्यासाठी त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. खूप छान वाटतं आहे, आज पहिला दिवस आहे कॉलेजचा. तर माझं नाव श्रद्धा भिका चौधरी, मी पिंपळगाव हरेश्वर येथून आलेली आहे आणि जामनेर तालुका जामनेरमध्ये पळसखेड आहे आमचं कॉलेज प्रकाशचंद जैन. खूप छान असं कॅम्पस आम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहेत आणि इथलं टीचर स्टाफ वगैरे खूप छान आहे. आमचं पुष्प फूल वगैरे देऊन आणि आम्हाला व्यवस्थित असं मार्गदर्शन देऊन इथं आमचं स्वागत करण्यात आलेलं आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.